विद्यार्थी मित्र हो यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर बे भाग तीनच्या वर्गात इतिहास विभागामध्ये मी डॉक्टर सौ कल्पना मोहिते आज आपण जो आता अभ्यास शिकणार आहोत आपल्या सहाव्या सेमिस्टरमधील आपला पेपर नंबर जो पंधरा आहे मराठेकालीन राजकीय आर्थिक आणि सामाजिक स्थिती असं आपल्या पेपरचं नाव आहे नाव आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॉलिटी इकॉनॉमी अँड सोसायटी अंडर दी मराठाज असं म्हणतो एकंदरीत चार घटक असणारा असा हा आपला पेपर यातील जो आपलं पहिलं मॉड्यूल आहे म्हणजे जो आपला पहिला घटक आहे तो सोर्सेस म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची आपण साधनं बघणार आहोत सोर्सेस म्हणजे साधनं यामध्ये जे आपण तीन सब पॉईंट आपण पाहणार आहोत की या साधनांचं महत्त्व आपण पाहणार आहोत किंवा ही जी साधनं आहेत ही भारतीय भाषेतील साधनं आणि परकीय भाषेतील साधनं असं आपण याचं वर्गीकरण करून पा अभ्यास करणार आहोत मग भारतीय भाषेमध्ये संस्कृत भाषेतील मराठी भाषेतील आणि फारसी भाषेतील साधनं आणि परकीय भाषेमध्ये आपण इंग इंग्रजी भाषेतील आणि पोर्तुगीज भाषेतील अशा साधनांचा आपण अभ्यास या पहिल्या घटकामध्ये करणार आहोत तर अशी ही मराठ्यांची सत्ता म्हणजे सतराव्या शतकामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आपल्याला माहीत आहे आणि स्वराज्याची स्थापना म्हणजे दक्षिणेमधील एक मोठी क्रांतीच होती जे भारतीय इतिहासातील एका महान पर्वाला सुरुवात या स्वराज्याच्या स्थापनेनंतर झाली आणि मराठी सत्तेचा हा जो उदय झाला आणि म्हणूनच भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या इतिहासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांनी देखील असा दैदीप्यमान असा हा लढा उभारला आणि मोंगली सत्तेच्या आक्रमणाला त्यांनी थोपवून धरलेला आहे पुढं अठराव्या शतकात छत्रपती संभाजी पुत्र छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत देखील पेशव्यांनी मराठी सत्तेच्या विस्ताराला सुरुवात केली आणि मग पुढंही मराठ्यांची सत्ता केवळ प्रादेशिक असा या मराठ्यांचा इतिहास न राहता ती अखिल भारतीय उपखंडाचा इतिहास म्हणून मराठ्यांचा इतिहास गणला जाऊ लागला आणि मग अशा या मराठ्यांच्या इतिहासाची काही साधनं जी आहेत की भारताच्या इतिहासात मराठ्यांच्या इतिहासाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे आणि म्हणून या मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचा आपल्याला अभ्यास करत असताना अनेक साधनं आपल्याला पाहायला मिळतात की इतिहास लेखनाची आपल्याला माहिती आहे की साधनं म्हणजे काय की ज्याच्या आधारे आपण इतिहास लिहितो त्याला आपण इतिहासाची साधनं असं म्हणतो मग इतिहास लेखनासाठी आपल्याला संदर्भ साधनांची आवश्यकता असते व ही संदर्भ साधनं प्रामुख्यानं लिखित आणि पुरातत्वी अशा दोन स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे इतिहास इतिहासकार जे बोलतो लिहितो आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो त्याला पुरावा आवश्यक असतो आणि असा ऐतिहासिक पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरतो मग ही ऐतिहासिक साधनं इतिहासकालीन आपल्याला विचारांची आचारांची ओळख पटवून देतात म्हणजे इतिहास लेखन एक शास्त्रशुद्ध अशी एक प्रक्रिया आहे आणि म्हणून उपलब्ध साधनांच्या सहाय्यानं इतिहासाचा मागोवा घ्यावा लागतो तर अशा या उपलब्ध साधनांचा आधार घेऊन ज्या साधनांची चिकित्सा करून विशेषतः मराठ्यांच्या इतिहासावर मूळ अस्सल साधनांचं संकलन शोध व चिकित्सा या क्षेत्रात गेल्या पावणे दोनशे वर्षामध्ये फार मोठी प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळते थोडक्यात मराठीशाहीच्या आस्थापूर्वी मराठ्यांचा पहिला इतिहास अठराशे दहाला स्कॉट वेरिंग हा इंग्रज इतिहासकारानं प्रसिद्ध केला पुढे अठराशे अठराला आपल्याला माहीत आहे मराठीशाहीचा राज झाला आणि Uh, साताऱ्याला रेसिडेंट म्हणून ग्रँट डप याची नेमणूक झालेली आहे तर ग्रँड डब हा चौकस जिज्ञासू अशी त्याची वृत्ती होती आणि तो इतिहासाचा अभ्यासू होता आणि त्याच्या चिकाटी आणि परिश्रमातून त्यानं अठराशे सव्वीसला मराठ्यांचा इतिहास तीन खंडामध्ये प्रकाशित केला म्हणजे पुढे बरीच वर्ष ग्रँट डबचाच इतिहास आपण प्रमाण मानला जात होता आणि मग यानंतर या युरोपियनांनी किंवा युरोपियन इतिहासकारांनी आपला इतिहास लिहित असताना त्यांनी ज्या काही चुका केल्या त्या भारतीयांच्या लक्षात येऊ लागल्या आणि पुढे अनेक विचारवंतांनी मराठ्यांच्या इतिहासाला उपयुक्त अशी कागदपत्रं शोधून काढून ती छापण्याचं काम सुरू केलं गेलेलं आहे आणि मग यामध्ये अशी शेकडो कागदपत्रं पुढं छापण्याचं काम कीर्तने जिन्सीवाले साने मोडक चिपळूणकर इत्यादींनी केलेलं आहे आणि ही अशी शेकडो कागदपत्रं विविध ज्ञानविस्तार काव्य इतिहास संग्रह भारतवर्ष इत्यादी मासिकातून प्रकाशित झाली गेलेली आहेत आता पुढच्या कालखंडामध्ये मग मराठ्यांच्या इतिहासाची ही कागदपत्रं शोधून काढून ती प्रसिद्ध करण्याचं महान कार्य अनेक इतिहासकार इतिहास संशोधकांनी केलं त्यामध्ये आपल्याला इतिहासाचार्य राजवाडे यांनी अत्यंत परिश्रम घेऊन संकटे सोसून कागदपत्रे शोधून ती संकलित करून प्रसिद्ध करण्याचं महान कार्य केले हजारो कागदपत्रे त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या मालेचे बावीस खंड प्रकाशित केलेले आहेत राजवाड्यांच्याबरोबरच इतर अनेक इतिहास संशोधकांनी त्यामध्ये रावबहादूर द ब पारसनीस गची वाड वासुदेव शास्त्री खरे रया सत्कार सरदेसाई वासी बेंद्रे मावी गुजर गह खरे नर फाटक न्यायमूर्ती रानडे जदुनाथ सरकार डॉक्टर अप्पासाहेब पवार सेतू माधवराव पगडी डॉक्टर बाळकृष्ण शेजवलकर स मा गर्गे स श देसाई डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन इत्यादी अनेक इतिहास संशोधकांनी इतिहासकारांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या विविध पैलीवर संशोधन करून ऐतिहासिक साधने प्रसिद्ध केलेली आहेत अशा रीतीनं मराठ्यांच्या इतिहासाची आपण साधनं पाहत असताना जे दोन आपण भाग करतो एक शिवकाळ आणि पेशवे काळ तर या दोन काळाची मराठ्यांच्या इतिहासाची साधनं ज्या विविध भाषेमध्ये आपल्याला भारतीय भाषा आणि परकीय भाषेमध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये मराठी संस्कृत फारसी हिंदी कानडी या भारतीय भाषा त्याचबरोबरच इंग्रजी फ्रेंच आणि पोर्तुगीज या परकीय भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर या साधनांचं आपण आता भारतीय भाषेतील जी काही साधनं आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा आपण आता थोडक्यात अभ्यास करूया भारतीय भाषेतील संस्कृत भाषेतील काही साधनांचा या ठिकाणी आता आपण अभ्यास करूया प्रामुख्यानं जी महत्त्वाची असणारी संस्कृत भाषेतील जी साधनं आहेत त्यामध्ये पहिलं जे महत्त्वाचं साधन आपल्याला मराठ्यांच्या इतिहासासाठी उपलब्ध आहे ते म्हणजे राधा माधव विलास चंपू हे पहिलं महत्त्वाचं संस्कृत साधन आहे की हा काव्यग्रंथ यांच्या समकालीन असणाऱ्या जयराम पिंडे यानं सोळाशे त्रेपन्न ते चोपन्नच्या दरम्यान लिहिलं आहे यामध्ये इतिहासाचार्य राजवाड्यांनी हा ग्रंथ उजेडात आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केलं की यात शहाजीराजांचं चरित्र त्यांचा पराक्रम त्यांच्या स्वाऱ्या असा मुख्य विषय या ग्रंथाचा आहे शिवाय तत्कालीन राजकीय स्थिती समजून घेण्यासाठीसुद्धा आपल्याला राधा माधव विलास चंपू हे संस्कृत काव्य अत्यंत उपयुक्त आहे आता या ग्रंथाच्या आपल्याला ग्रंथात पाहत असताना शहाजीराजांच्या दरबारात असणाऱ्या सत्तरी विद्वानांची यादी देखील कवीनं यामध्ये दिली गेलेली आहे थोडक्यात शहाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख होण्यास राधा माधव चंपू हा संस्कृत ग्रंथ अत्यंत आपल्याला उपयुक्त ठरतो यानंतरचं पुढचं जे संस्कृत काव्य आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाचं एक अत्यंत उपयुक्त असणारं साधन म्हणजे शिवभारत मराठ्यांच्या इतिहासाचं हे काव्यमय हा ग्रंथ जे मराठ्यांच्या इतिहास सांगणारा पहिला संस्कृत ग्रंथ मानला जातो आणि हा ग्रंथ छत्रपती शिवरायांच्या सांगण्यावरून आपण लिहिलं असं या ग्रंथाचा करता कवी परमानंद म्हणतो आणि मग यामध्ये मालोजीराजांच्या काळापासून ते सोळाशे एकसष्टपर्यंतच्या पर्यंतच्या अनेक घटनांचा यामध्ये उल्लेख या कवी परमानंदानं दिलेला आहे आणि परमानंदाने या काव्यग्रंथातून वास्तव असं इतिहास लेखन केलेलं आहे छत्रपती शिवरायांची जन्मतिथी यामध्ये दिली गेलेली आहे इतर काही घटनांच्या जरी तारखा नसल्या तरी वधाची तारीख देखील यामध्ये दे। कवी परमानंद दिलेली आहे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे शिवचरित्राचं हे अव्वल दर्जाचं साधन म्हणून कवी परमानंदाचं शिवभारत हे काव्य याकडं पाहिलं जातं याच्यानंतरचा आपण पुढचा जर ग्रंथ पाहिला तर तो म्हणजे पर्नाल पर्वत ग्रहनाख्यान हा जो एक आपण पुढचं संस्कृत काव्य यामध्ये आपण पाहतो की सोळाशे त्र्याहत्तर साली राजांनी पन्हाळा किल्ला जिंकला हाच पन्हाळा किल्ल्याचा विजय हा मुख्य ह्या काव्याचा विषय आहे म्हणजे परनाल पर्वत परनाल पर्वत म्हणजे पनाळा असं त्याचं वर्णन आहे आणि हे देखील काव्य जयराम पिंडे यांनाच या, या काव्याची रचना केली गेलेली आहे स म दिवेकर यांनी हा ग्रंथ एकोणीसशे तेवीसला प्रकाशित केल्याचं आपल्याला दिसतं याच्यानंतरचं जे आपलं पुढचं इतिहासाचं जे महत्त्वाचं साधन आहे ते शिवराज्याभिषेक कल्पतरू म्हणजे शिवराज्याभिषेक कल्परू कल्पतरू हा जो ग्रंथ आहे निश्चलपुरीचा शिष्य गोविंद नारायण बर्वे याने रचलं असं म्हटलं जातं किंवा यामध्ये निश्चलपुरी नावाच्या एका ह्या तांत्रिक गोसाव्यानं छत्रपती शिवरायांचा जो सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरला जो दुसरा रा राजांचा राज्याभिषेक केला हाच या शिवराज्याभिषेक कल्पतरू या संस्कृत ग्रंथाचा किंवा काव्याचा विषय आहे काहींच्या मते हा ग्रंथ अनिरुद्ध सरस्वती यांनी रचला असं म्हटलं गेलेलं आहे किंवा यांनी लिहिला असं म्हणतात पण दुसरा राज्याभिषेक हाच या ग्रंथाचा मुख्य विषय आहे आणि गागाभट्टानं कशा बाबा वेदोक्त पद्धतीनं राज्याभिषेक केला तो चुकीचा होता आणि निश्चलपुरीचा राज्याभिषेक त्यानं तांत्रिक पद्धतीने केला कसा योग्य आहे याची चर्चा या ग्रंथामध्ये आलेली आहे याशिवाय या, या ग्रंथामध्ये एकंदरीत शिवरायांचा राज्याभिषेक हा जरी मुख्य विषय असला तरी सेनापती प्रतापरावांचा मृत्यू काशीबाईं राणी काशीबाईंचा मृत्यू सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार इत्यादी अनेक माहिती या आपल्याला शिवराज्याभिषेक कल्पतरू या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते याच्यानंतरचा आपला जो पुढचा ग्रंथ आहे तो म्हणजे राज्य व्यवहार कोष म्हणजे त्या काळामध्ये फारसी भाषेचं आपल्याला माहिती मराठीवर आक्रमण झालं होतं आणि ते दूर करण्यासाठी शिवरायांच्या आदेशानुसार या ग्रंथाची निर्मिती रघुनाथपंत हनुमते यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हा ग्रंथ रघुनाथपंत हनुमते यांनी धुंडीराज लक्ष्मण व्यास यांच्याकडून त्यांनी लिहून घेतला म्हणजे या ग्रंथामध्ये प्रशासनातील अनेक फारसी शब्दांना संस्कृत नावे आपल्याला दिलेली पाहायला मिळतात अशा रीतीनं पुढचं आपलं जे एक मराठ्यांच्या इतिहासाचं महत्त्वाचं साधन म्हणजे राज्यव्यवहार कोश यानंतर राजाराम चरित्रम हा एक पुढचा आपला महत्त्वपूर्ण असा मराठ्यांच्या इतिहासाचं एक संस्कृत साधन म्हणून आपल्याला उपलब्ध आहे की छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरी असणाऱ्या केशव पंडित यांना ह्या काव्यग्रंथाची रचना सोळाशे नव्वदच्या सुमारास केली इतिहासकार वासी बेंद्रे यांनी हा ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे यात रा छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात आणि विशेषतः जिंजीच्या प्रवासाचं वर्णन आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं या म्हणजे संस्कृत काव्यामध्ये आपल्याला मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्ध काळातील हालचाली समजण्यास देखील हा राजाराम चरित्र महाग्रंथ अत्यंत उपयोगी पडतो याचबरोबर पुढचं एक महत्त्वाचं आपल्याला संस्कृत काव्य म्हणजे शिवकाव्य नावाचा एक आपल्याला हा संस्कृत काव्यग्रंथ आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाचं साधन म्हणून आपल्याला पाहायला मिळतो हे काव्य संकर्षण सकळ कळे यांनी रचलेलं आहे म्हणजे या काव्यामध्ये शिवकाव्य नावाच्या ह्या संस्कृत काव्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या जावळीवरील स्वारीपासून ते शाहिस्ते कानाच्या छाप्यापर्यंतची हकीगत किंवा माहिती आपल्याला यामध्ये दिलेली पाहायला मिळते अशा रीतीनं दंडनीती प्रकरण हा देखील एक संस्कृत ग्रंथ केशव पंडित यांनी रचलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर विश्वगुणदर्शन व्यंकट गावरी यांनी हा एक संस्कृत ग्रंथ लिहिलेला पाहायला मिळतो म्हणजे अशा रीतीनं ह्या अनेक संस्कृत काव्यग्रंथ किंवा इतर ग्रंथांच्या माध्यमातून मराठ्यांच्या इतिहासाची उपयुक्त अशी माहिती आपल्याला मिळते यानंतर पुढची आपण मराठ्यांच्या इतिहासाची साधना आपण पुढच्या लेक्चरला पाहूया तोपर्यंत तो धन्यवाद